नमस्कार आपल्या आयुष्यामध्ये काहीही स्थिर नसतं बदल हाच जीवनामध्ये कायम असतो तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत देखील सतत नवनवीन काहीतरी बदल घडत असतात महाकाय कॉम्प्युटर्स अगदी छोट्या स्वरूपात आज आपणास बघाव्यास मिळतो औषधांच्या बाबतीत विशेषतः आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत जर आपल्याला औषधांची मात्रा म्हणजे डोस कमी करता आला तर किती छान होईल याचा आपण आज विचार करणार आहोत चिकित्साशास्त्राचा विचार केल्यास सृष्टी उत्पत्तीपासूनच आयुर्वेद स्थित आणि स्थिर आहे सर्वप्रथम उपचार करीत असताना पाच प्रकारच्या औषधांची कल्पना निर्माण झाली म्हणजेच कोणतेही औषध जे पानं फुलं मूळ या स्वरूपामध्ये होते त्यांना पाटावरवंट्या यावर वाटून घोटून चटणीच्या रूपात सेवन केले जाऊ लागले याला आयुर्वेदामध्ये कल्क कल कल असे संबोधले गेले यानंतर पुढचा कल्प निर्माण झाला तो म्हणजे या वाटलेल्या चटणीच्या स्वरूपातील भागाला वस्त्रामध्ये टाकून त्याचा रस म्हणजे ज्यूस काढला जाऊ लागला त्यालाच रसकल्पना किंवा रस किंवा स्वरस असे म्हटले जाऊ लागले सुगंधी द्रव्यांना रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजवून सकाळी गाळून ते पाणी पिण्यासाठी वापरले जात होते ही ही मग संकल्पना संबोधली गेली काही कठीण आवरण असणाऱ्या औषधींना थोडे भरड स्वरूपात कुटून गरम पाण्यात भिजवून काही विशिष्ट काळाने ते गाळून पिण्यासाठी वापरले जात होते ह्या कल्पलेना फांट कल्पना असे संबोधले गेले काही औषधींना भरड स्वरूपात बारीक करून प्रत्यक्ष पाण्यामध्ये काही काळ उकळून कोमट झाल्यावर गाळून पिण्यास वापरले गेले या क्वात म्हणजेच काढा ही संकल्पना संबोधली गेली अशा प्रकारे पाच गोष्टींचा विविध कल्पनांचा औषधी स्वरूपात यापूर्वीपासून वापर केला जात होता त्यानंतर त्यात हळूहळू बदल होत गेले चूर्ण आलेत आसव अरिष्ट म्हणजेच ह्या काड्यांना अधिक काळ प्रिझर्व करण्यासाठी अशा स्वरूपाचे कल्प बनवणे सुरू झाले तसेच गुटिका वटिका म्हणजे ज्यांना आज आपण टॅबलेट म्हणतो त्या सुरू झाल्या पुढे काही काळाने घनकल्पना आणि अर्क कल्पना सुरू करण्यात आली काही वनस्पतींची फुलं काही विशिष्ट ऋतूमध्ये येतात काही वनस्पतींना पानं विशिष्ट काळातच असतात काही फळं देखील विशिष्ट काळातच असतात आणि त्यांना इतर ऋतूत वापरायचे झाल्यास काय करता येईल याचा विचार होऊन काढ्याच्या पुढे त्यांना संरक्षित करणारी म्हणजे प्रिझर्व करणारी असं अरिष्ट कल्पना उदयास आली यामध्ये काढ्याला धायटीच्या फुलांच्या संपर्कात आणून सेल्फ क्रिएटेड अल्कोहोल तयार होऊ लागले आणि मग ते अनेक वर्ष टिकू शकले म्हणजे असे काढे अनेक वर्ष टिकू लागले अशाच प्रकारे अजून दुसरे काढ्याच्या बाबतीत एक कल्पना तयार झाली त्यास घन कल्पना असे म्हणतात यात नेमकं एखाद्या गोष्टीचा काढा करून तो तयार काढा पुन्हा अधिक काळ आठवणं होय म्हणजेच एखाद्या गोष्टीत असणारे आवश्यक तत्व पाण्यामध्ये उतरवून त्याला घट्ट स्वरूपात तयार करणं म्हणजेच या प्रक्रियेमध्ये आवश्यक तेवढा भाग घेतला जातो आणि अनावश्यक भाग काढून तो बाजूला केला जातो यामुळे औषधांचे प्रमाण अत्यंत कमी होते याच अशाच पद्धतीची एक्स्ट्रॅक्ट नावाची पद्धत सध्या उपलब्ध झालेली असून यामध्ये औषधाचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे आणि जी औषधं अधिक गुणकारी असतात असं सिद्ध झालेलं आहे एक्स्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये कच्च्या मालाचा उपयुक्त भाग काढून तो इथेनॉल किंवा पाणी यासारख्या विलेकांचा म्हणजे सॉल्वंटचा वापर करून पावडर किंवा अन्य स्वरूपामध्ये औषध तयार केले जाते अशा एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातील औषधांचा वापर अत्यंत गुणकारी सिद्ध झालेला आहे कारण यामध्ये प्रमुख कार्यकारी तत्त्व म्हणजेच ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतात दुसरं म्हणजे हे पावडर स्वरूपात म्हणजे चूर्ण स्वरूपातील औषध असल्यामुळे याला कॅप्सूलमधून सेवन केले जाऊ शकते कारण असे पावडर स्वरूपातील औषध आपल्या सर्वसामान्य तापमानामध्ये कोरडे राहू शकत नाही ते आर्द्रता म्हणजे मॉइश्चर शोषून घेते म्हणून कॅ कॅप्सूल स्वरूपातच म्हणजेच कॅप्सूलमध्ये भरून याचा वापर केला जातो एक्स्ट्रॅक्ट स्वरूपात तयार केलेले पावडर म्हणजे चूर्ण हे साधारणतः कच्च्या स्वरूपातील चूर्णाच्या केवळ अंदाजे दहा टक्केच असते म्हणजे उदाहरण घ्यायचं झाल्यास शतारवी चूर्ण किंवा अश्वगंधा चूर्ण पाच ग्रॅम अंदाजे एक चमचा जर असेल तर त्याचा एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातील चूर्णाचे प्रमाण केवळ पाचशे मिलीग्रॅम एवढेच असते आणि महत्त्वाचे म्हणजे कच्च्या स्वरूपातील एक चमचा चूर्णाच्या प्रमाणापेक्षा एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातील पाचशे मिलीग्रॅमची एक कॅप्सूल घेणं केव्हाही सोपं आहे अल्प प्रमाण असल्यामुळे कॅरी करण्यास ते सुलभ असतं कॅप्सूलमधून घेत असल्याने चवीचा संबंध नसतो एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातील औषध आमाशात म्हणजे स्टमकमध्ये गेल्यानंतर लगेच शोषले जाते कारण ती केवळ कार्यकारी घटक असणारी पावडर असते आणि लगेचच शरीराद्वारे शोषण केली जात असल्याने याचा उपयोग हा तात्काळ होतो एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातील औषधांमध्ये भेसळ असण्याची शक्यता ही नगण्य असते कारण अशा प्रकारच्या पावडर्स ह्या जी एम पी आणि मोठ्या नामांकित मानांकन असणाऱ्या कंपन्याच करत असतात तर कच्च्या स्वरूपातील चूर्णामध्ये भेसळ होण्याची शक्यता ही अधिक असते एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातील औषध जास्त काळ टिकतात म्हणजे त्यांची एक्सपायरी डेट ही साधारणतः तीन ते पाच वर्षांची असते तर कच्च्या स्वरूपातील चूर्णाची एक्सपायरी डेट ही तीन महिने ते एक वर्ष एवढीच असते एक्स्ट करण्याची पद्धत प्रत्येक वनस्पतीबाबत अनेक संशोधन विकसित केलेले असून अनेक संशोधनाद्वारे सिद्ध झालेली आहे म्हणून औषधी उपयोगाची अनेक फॉर्म्युलेशन्स तयार केली जात आहे आपल्या पृथ्वीवर अंदाजे साडेतीन लाख वनस्पतींच्या जाती प्रजाती असाव्यात असा, असा अंदाज दिवस आहे आणि दिवसेंदिवस यावर संशोधनं सुरू आहेत अशा वनस्पतींचा एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातील वापर आपल्या आरोग्यासाठी योग्य प्रकारे करून घेतल्यास निश्चित सुखकर आयुष्य लाभणं सहज शक्य आहे नमस्कार